विपक्ष ने सरकार के चाय पान पर बहिष्कार कर दिया है। विपक्ष ने पत्रकार परिषद में कहा कि शीत सत्र में सरकार को सीमावाद थोर पुरुषों पर वक्तव्य इन मुद्दों पर घेरा जाएगा। शीत सत्र के पहले दिन विपक्ष के सभी नेताओं की बैठक विपक्ष नेता अजीत पवार के सरकारी निवास स्थान पर संपन्न हुई। इस बैठक में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद विपक्ष नेता अंबादास दानवे, छगन भुजबल आदि नेता उपस्थित हुए थे। पत्र परिषद को संबोधित करते हुए अजित पवार ने कहा कि शिंदे फडणवीस सरकार अपेक्षा पूर्ण नहीं कर पा रही है। आगे उन्होंने कहा कि इस सरकार के कार्यकाल में थोर महापुरुषों पर वक्तव्य हो रहे हैं। साथ ही कर्नाटक सीमा विवाद हो रहा है, ऐसे में इस शीत सत्र में सरकार भाई जयंत पाटिल, एकनाथ राव खड़से, तसच भुजबल साहेब, सुनील केदार, दिलीप राव, सुनील प्रभु, शेखर, अनिल भाईदास, सर्व आम्ही एकत्र बसून आत्ता बैठक घेतली। काही बाबतीमध्ये काल आमची थोडीशी चर्चा काही मान्यवरांशी वरिष्ठांशी झालेली होती। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 7,500 जास्त ग्रामपंचायतीचं मतदान असल्यामुळं अनेक जण त्या बाबतीमध्ये येऊ शकलेले नाही आहेत, परंतु मतदान झाल्यानंतर संध्याकाळी उशिराच्या फ्लाईट आणि उद्या सकाळच्या फ्लाईट मी सगळेच येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांनी, विरोधी पक्ष दोन्ही नेत्यांना आणि काही प्रमुख मान्यवरांना चहापानाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्याबरोबर अनौपचारिक मनमोकळी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी या हेतूने आम्हाला बोलवलेलं होतं आणि चहापानाला उपस्थित राहावं असं सांगितलेलं होतं। पण आम्ही सगळ्यांनी आत्ता चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये साधारण 6 महिने झाले हे सरकार सत्तेवर येऊन, आता 6 महिने सत्तेवर येऊन झाल्यानंतर ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं आम्हाला अजिबात वाटत नाही। त्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महापुरुषांच्या बद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणं, अपशब्द बोलणं आणि ते सतत चालूच आहे, ते थांबायला तयारच नाही आहे। म्हणजे त्याच्यामध्ये वरिष्ठ राज्यपाल महोदय देखील बोलतायत, मंत्री बोलतायत, त्यांचे पक्षाचे आमदार त्या ठिकाणी बोलतायत आणि त्याच्यामध्ये भर टाकण्याचंच काम करतायत, थांबायला कोणी तयार नाही, काही काही बाबतीमध्ये माफी मागायला पण तयार नाही। हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाही आहे, तो एक आमचा मुद्दा आहे। दुसरा सीमा प्रश्न, सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये देखील खरं तर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हा प्रश्न सातत्याने सर्वांना असं वाटतं की सगळी गावं कर्नाटकातली, विशेषतः बेळगाव असेल, निपाणी असेल, कारवार असेल, बिदर असेल, ही सगळी गावं आली पाहिजे। जवळपास 865 गावांचा तो प्रश्न आहे आणि हे सरकार आल्यानंतर उलट समोपचारांनी हा प्रश्न सुटायच्या ऐवजी उलट आहे ती गावंच कर्नाटकामध्ये जायचं किंवा इतर राज्यामध्ये जायचे ठराव करायला लागले किंवा चर्चा करायला लागली। वेगवेगळे ठराव बाजूला राहू द्या, पण तशा प्रकारची चर्चा जर आमचा विकास तुम्ही करणार नसेल तर आम्ही शेजारच्या राज्यामध्ये जातो आहे, अशा प्रकारचा प्रयत्न गेल्या 65 वर्षात महाराष्ट्रामध्ये झालेला नव्हता। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।